पुन्हा एकदा हसत खेळत योगा या योगाभ्यासामध्ये मनापासून स्वागत आहे. यापूर्वी आपण सूर्यनमस्काराविषयी थोडक्यात माहिती बघितली. आता या सत्रामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे उभराम करावायची आसनं. तत्पूर्वी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की सूर्यनमस्कार करण्याच्या आधी काय करायचं, तर वॉर्म अप म्हणजेच सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म व्यायाम म्हणजे तुमच्या बॉडीच्या तुमच्या शरीराच्या प्रत्येक पार्टला उष्णता देणे, थोडा थोडा व्यायाम करून उष्णता देणे, जेणेकरून आपण जी आसनं करतोय ती आसनांमुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. तर सूक्ष्म व्यायाम कसा करायचा ते मी आता तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम योगा मॅट असणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे तुमचे पाय सरळ ठेवायचे. तुमच्या पायाचे तळवे आहेत ते तुमच्याकडे ओढलेले असतील, तुमची छाती वरती असेल, हाताचे हातामध्ये कपशेप करून तुमच्या मागे ठेवायचं आहे आणि मग आपण सुरुवात करायची. आता मी तुम्हाला दाखवते अँकल्स पासनं म्हणजे घोट्यापासनं ते आपल्या लोअर बॉडीपर्यंत म्हणजे शरीराच्या खालच्या भागापर्यंत आणि नंतर वरच्या बॉडीपर्यंत आपण जाऊया हळूहळू. आता पहिल्यांदा रोटेट करा, रोटेट करा, रोटेट करा 5 वेळा आणि मग पुन्हा दुसऱ्या बाजूनी पण 5 वेळा करा. मग पायाला ताणा आणि एक्सटेंड करा, पुन्हा फ्लेक्स करा, एक्सटेंड करा. हे सगळं करताना तुमच्या पाठीचा कणा हा ताठ असायला पाहिजे. आता हे झाल्यावरती एक पाय दुबडा आणि अशा पद्धतीने तुमच्या पायाच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला वॉर्म करा. हे पुन्हा तुम्ही 5-6 वेळा करू शकता. मग उजवा हात उजव्या हातात पायाच्या खाली ठेवायचा, आधार द्यायचा पायाला आणि मग तुमचं गुडघ्याचं रोटेशन करायचं 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने. हे झाल्यानंतर दोन्ही पाय आहेत दोन्ही हातामध्ये हा जो पाय आहे तो पकडा, पाठ ताठ ठेवा आणि मग अशा प्रकारे हलवा. हे पुन्हा 5-10 वेळा करू शकता आणि सेम गोष्ट आपण लेफ्ट साईडला पण करणार आहोत. हे साधारण 5-6 वेळा. मग हा डावा हात आहे तो खालती डाव्या पायाच्या खालती ठेवून आधार द्यायचा आहे पायाला आणि मग अशा प्रकारे गुडघ्याला आपण वॉर्म करणार आहोत. आणि मग पुन्हा एकदा दोन्ही हातामध्ये डावा पाय पकडायचा, पाठ ताठ ठेवायची. साईडने तुम्हाला हे असं दिसेल, पोक नाही काढायचंय, ताठ ठेवायचे पाठ आणि मग अशा पद्धतीने त्याला हलवायचंय. सो दॅट तुमचा हा जो भाग आहे त्या भागाला उष्णता मिळेल. आता हे सुद्धा 5-6 वेळा करा. तुम्हाला जर जास्ती करायचं असेल 10 वेळा करा आणि मग हळू आपण आता उभे राहणार आहोत. हात तुमचे दोन्ही कमरेवरती असतील आणि अशा प्रकारे तुमचं कंबर हलवायची आहे 5 वेळा आणि मग 5 वेळा उलट्या डायरेक्शन उलट्या दिशेने. मग हात खांद्यावर ठेवायचे आणि शोल्डर रोटेशन करायचंय 5 वेळा आणि 5 वेळा उलट्या दिशेने. हे झाल्यावरती आपण मानेकडे येणार आहोत. मान पुन्हा वर ठेवर घ्यायचे. तुमच्या मानेच्या पुढच्या भागाला ताण मिळायला पाहिजे. इथे 5 वेळा थांबायचंय, खालती बघून 5 वेळा थांबायचे म्हणजे मानेच्या मागच्या भागाला व्यायाम मिळेल आणि हे 5 वेळा रिपीट करायचे अशा पद्धतीने. आता वरती खालती बघितलं, आता साईडला बघायचंय. इनहेल करायचा, इकडे श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा डाव्या साईडला, पुन्हा श्वास घ्यायचा मध्ये, श्वास सोडायचा डाव्या साईडला. असं पुन्हा 5-6 वेळा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपला वॉर्म अप झालेला आहे. आता वॉर्म अप झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे उभं राहून करायची आसनं.